नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दीपक गरड सपरचंद बागायतदार या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत करतो तर मित्रांनो ही नारळाची एक जात आहे तर या जातीचे नाव आहे मित्रांनो मलेशियन ग्रीन डॉर्प तर हा नारळ पाण्यासाठी सुद्धा वापरता येतो आणि खोबऱ्यासाठी सुद्धा वापरता येतो अशा प्रकारे हा नारळ दोन प्रकारे यूज करता येतो बघू शकतो आपण ह्याच्या कडा वगैरे कशा असतात बघा या नारळाच्या कडा कशा आहेत तर आपल्या महाराष्ट्रामध्ये मलेशियन ग्रीन डॉर्परला भरपूर मागणी आहे कारण मित्रांनो हा नारळ लावल्यानंतर ह्याचे चांगल्या प्रकारे उत्पन्न निघते आता भरपूर शेतकरी आहेत ते लोकल नारळ लावतात स्वस्त आहे म्हणून घेतात आणि त्यांचे उत्पन्न निघत नाही अशीसुद्धा बरेच कारणे आहे मित्रांनो नारळाची काय काय झाडे नर्सरीवाले कोणते रोप देतील ते बी सांगता येत नाही मित्रांनो तर आहे मलेशियन ग्रीन डॉर्प बघू शकता याची पानं वगैरे पानं काढा बघू शकता तर अशा प्रकारे नारळाची झाड आहेत मित्रांनो आपल्याकडे ज्या कोणी शेतकऱ्याला जून जुलैमध्ये हे नारळ लावायचे असेल तर त्यांनी जरूर संपर्क करा मलेशियन ग्रीन डॉर्प आणि मलेशियन ऑरेंज डॉर्फ दोन प्रकारची झाडं आहेत बघू शकता मित्रांनो मलेशियन ऑरेंज डॉर्फा कसा ओळखायचा तर आहे भगव्या कलरचं दिसतं बघा जरा जरा भगवा कल भगव्या टाईपमध्ये मध्ये दिसतोय बघू शकता तुम्ही भगव्या टाईपमध्ये ही वरची जी साल असते ना भगव्या टाईपची असते बघा या बी नारळाची अशा प्रकारे मलेशियन ऑरेंज डॉर्प आणि ग्रीन डॉर्प दोन नारळामध्ये फरक आहे मित्रांनो मलेशियन ग्रीन डॉर्प म्हणला तर हिरवा कलर येतो तर ह्याची मित्रांनो साईजसुद्धा चांगली असते मलेशियन ग्रीन डॉर्पची साईज मोठी असते तेरा बाय तेराच्या बॅगमध्ये रोपं ह्याची तयार होतात मलेशियन ग्रीन डॉर्प आणि मलेशियन ऑरेंज डॉर्प या दोन्ही नारळात भरपूर फरक आहे मित्रांनो बरेचसे शेतकऱ्यांना प्रश्न पडले असतील की तर मलेशियन ग्रीन डॉर्प आणि मलेशियन ऑरेंज डॉर्प हा नारळ ओळखायचा कसा तर मित्रांनो मी आता सांगितलेलं आहे मलेशियन ऑरेंज ऑर्फची जी साल असते खालची ती बघूया पुट। टाईपची असते ऑरेंज कलरची असते म्हणून त्याला मलेशियन ऑरेंज पण नाव दिलेले आहे तर मित्रांनो हे महाराष्ट्रामध्ये शेतकरी याच्या बागासुद्धा लावत आहे मित्रांनो बघू शकतो हे जी उंची जवळपूट पाच फुटाची आहे पाच फूट उंच आहे मित्रांनो हा आहे मलेशियन ग्रीन डॉर्फ बघूया खालणं तर अशा प्रकारे हे जे पानंसुद्धा असतात मित्रांनो नारळाला पाणी भरपूर लागतं ज्या शेतकऱ्यांना पाणी भरपूर आहे त्या शेतकऱ्यांनी नारळ लावला नारळ लावायला हरकत नाही मित्रांनो नारळाचं उत्पन्न भरपूर आहे मित्रांनो आणि नारळाला मजुरी कमी लागते त्यामुळे बरेच शेतकरी महाराष्ट्रामध्ये नारळाच्या बागा लावत आहेत नारळाच्या कोण लावत आहेत कोण आंब्याच्या लावत आहे तर मित्रांनो हा आहे केशर आंबा बघू शकता तुम्ही केशर आंबा केशर आंब्याची क्वालिटी रोपंसुद्धा चांगले आहेत मित्रांनो तर अशी महाराष्ट्रामध्ये नर्सरीवाली रोपे तयार करतात तर ज्या शेतकऱ्यांना केशर आंबा पाहिजे असतील खात्रीशीर तर त्यांनी ॲग्रोधन नर्सरीशी कॉन्टॅक्ट करून आपली रोपे बुकिंग करावी तर मित्रांनो मी माझा नंब नंबर सांगत आहे मित्रांनो तुम्हाला तर ज्या शेतकऱ्यांना आपल्या नर्सरीतील जे बी रोपं फायजेल असतील तर त्यांना मी ने आपला नंबर देत आहे मित्रांनो सत्तर त्र्याऐंशी ब्याण्णव शहात्तर सदुसष्ट हा आहे माझा नंबर तर मित्रांनो माझं नाव आहे दीपक गरड सोलापूरमध्ये सोलापूर जिल्ह्यातील रानमसले या गावामध्ये माझी नर्सरी आहे तर शेतकऱ्यांना मी चांगल्या प्रकारे सहाय्य करेन त्यांना खात्रीशी रोपे देईन तर शेतकऱ्यांसाठी मी सुद्धा महत्त्वाचे काम करेन त्यांना अडचणी आल्या तर त्यांना मी त्यांच्या बागेमध्ये जाऊन विजिट करेन त्यांना तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहिती कशी वाटली ते कमेंटद्वारे तुम्ही कळू शकता जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सफरचंद बागायदार या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा